दक्षिणेकडील केरळ राज्यात पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता आहे. कोझिकोड जिल्ह्यात तापामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. दोन्ही रुग्णांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नक्की काय आहे हा निपाह व्हायरस? निपाह एक झूनोटिक व्हायरसचा प्रकार आहे. WHO 10 जीवघेण्या आजारांच्या यादीमध्ये निपाह व्हायरसचा समावेश होतो. फूड बॅट म्हणजे फळे खाणारी वटवाघुळ ह्या व्हायरसचे नैसर्गिक वाहक आहेत. यांचा संसर्ग वटवाघुळ आणि डुकरांपासून माणसांना होतो. यामध्ये एका संसर्गित व्यक्तींकडून तो दुसऱ्यालाही होऊ शकतो. ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत. तर काही रुग्णांमध्ये निमोनिया आणि मेंदूला सूज येण्याचीही शक्यता असते. व्हायरस होऊ नये यासाठी आपण जमिनीवर पडलेले किंवा कुठल्याही प्राण्यांनी पक्षींनी खाल्लेले अन्न खाऊ नये. तसेच संक्रमित झालेल्या व्यक्तींपासून दूर राहण्याची काळजी घेतली पाहिजे. या व्हायरसच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी RT-PCR करण्यात येत असते.